गोवा रस्त्यावर एक सुप्रसिद्ध असा घाट आहे, तो घाट म्हणजे आंबोलीचा घाट, तो आता घाट सुरुवात झालाय आणि हा घाट कोण्या पद्धतीचा आहे तुम्हाला पहिल्यांदा गावरान नाईटवर पाहायला भेटणार आहे। खूप खतरनाक असा घाट आहे आणि तो घाट खरोखर कसा आहे हे तुम्ही फक्त पहा आता माझ्यासोबत। या बाजून खोलच खोल अशा दऱ्या आहेत आणि दुसऱ्या बाजून उंचच उंच डोंगर आहेत। एकदम छोटासा कसा रस्ता आहे हा। दुसऱ्या बाजूनं जर वाहन आलं की नाही तर एका बाजूनं गाडी दाबा लागते। हे पा सध्या गाडी दाबली आहे, तिकडून लालपरी आली आहे आणि हा इकडच्या बाजूनं पा किती खोलच खोल असा खालून घाट आहे। उंच उंच सर्व सह्याद्री पर्वत रांगा आहे, त्या तुम्ही पाहू शकता आणि एकदम असा वळणदार रस्ता आहे। या रस्त्याची खासियत अशी आहे की या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात पावसाळ्यात। आंबोली घाटातल्या या खोलच खोल अशा दऱ्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगा असल्याच्यानं पश्चिम घाट याले म्हणतात आणि पाहू शकता की किती मोठ्या उंच उंच अशा दऱ्या आहेत। तर या ठिकाणचं हे प्रेक्षणीय स्थळ असल्यानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक थांबतात आणि इथं हे बुट्टे वगैरे सर्व काही विकल्या जातात। हे तुम्ही पाहू शकता, तुम्ही पाहत असाल की माझ्या डाव्या हातावर किती मोठा उंच डोंगर आहे। तो तुम्हाला भलेही मोबाईल स्क्रीनवर लहान चुकला दिसत असेल पण तो इतका उच्चाच उच्चा आहे की भयानकच उच्चा असा डोंगर आहे आणि त्याच ठिकाणी एक धबधबा आहे, तो धबधबासुद्धा आपण पाहणार आहोत। संवेदनशील असं ठिकाण असल्याच्यानं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं CCTV कॅमेरा लावून ठेवले की काही इचक धंदे तुम्ही करू नका, यासाठी CCTV कॅमेरे आहेत। ते आंबोलीतलं सगळ्यात जर प्रेक्षणीय स्थळ असेल तर हा धबधबा किती उंच आहे पा। आणि या ठिकाणून दुधासारखं पाणी पडत आहेत, काही पर्यटक त्या ठिकाणी आनंद घेत आहेत। किती जबरदस्त दृश्य आहे आणि पर्यटकही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात। जबरदस्त असं दृश्य आहे हे तुम्ही पहा। आंबोली घाटातला सर्वात मोठा हा धबधबा आहे, मोठेच्या मोठे असे दगड आहेत आणि उंचच्या उंच हा धबधबा। या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आंघोळीचा आनंद घेतात पण कधी कधी काय एखादा मोठा गिट्टा तर डोसक्यावर पडला की नाही तर जाग्यावरच सत्यानाश होऊन जायची भीती असते। उंचच उंच असा धबधबा आहे, खूप उंच आहे आणि या ठिकाणून हे इकडचं दृश्य पाहता कसं दिसते तर हे तुम्हाला फक्त गावरान 90 पाहायला भेटून राहिलं। सध्या धबधबा पाहिला आहे, आता अजूनही पुढचा घाट अजून खूप खतरनाक बाकी आहे, तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तुम्ही फक्त कंटिन्यू माझ्यासोबत जुटून कोकणात उतरताना हे जे पर्वतरांगा आहे या ठिकाणी
दरवर्षी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात. यावर्षी बी दरड कोसळली होती पाय, झाडं गिळं काही चिमेल तुम्हाला दिसत असतील. आणि रोडच्या या बाजूनही पाहत असाल तर लय मोठ्या प्रमाणात सध्या ढिगारा पडला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात घाट आहेच. हे इकडचं दृश्य पाहू शकता तुम्ही किती खोल आहे. आंबोली धबधब्याचे काही छायाचित्र घेतले. आता पुढचा वळण रस्ता आपण खूप कोण्या पद्धतीचा आहे. हे समोरून वाहन आल्याच्यानं हा एकदम गाडी दुर्यावर लावा लागली. रस्ता काळायला जाईन हो आणि खड्डे शेवटी इथंही पडले कारण लय मोठ्या प्रमाणात या भागात पाणी पडते. हा घाट इतका खतरनाक आहे की या ठिकाणी जो ड्रायव्हर आहे हा मातब्बरसा ड्रायव्हर पाहिजे. तुम्ही पाहत असाल एकदम वरण वळणदार असे रस्ते आहेत. भरपूर ठिकाणी काही म्हणी लिहिले आहेत, गती बढाना जीवन घटाना सारख्या. छोटासा रोड असल्यानं बारीक चिरीक गाड्या सनान गाड्या ड्रायव्हर चालवतात त्या. आणि भरपूर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काहीतरी लिहिलेच आहे. वेडी वाकडी वळणे वाणे सावकाश चालवा. लोक काय जे ऐकतात बा तेले निरा तिकडं खाली गोव्यात जायची भल्लीच गाई होती तशी. सामान्यतः विचार जर केला तर जे पाहता इथं तर भयानकच खतरनाक वळण आहे. तर झाडं जे असतात आपल्या इकडे सागाचे वगैरे झाडं दिसतात, पण या आंबोली घाटात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला आंब्याचे झाडं पाहायला भेटतात. तर अशा पद्धतीनं आंबोलीचा जो घाट आहे हा सध्या संपला असून कोकणातलं हे पहिलं गाव या ठिकाणी लागलं आहे. याचं नाव आहे दापोली बाजार. दापोली बाजार हे गाव लागलं आहे. तर तुम्ही पाहिलं कोण्या पद्धतीचा हा घाट आहे आंबोलीचा. तर खूप मोठा असा घाट आहे. आता आंबोलीचा घाट संपला आहे तर तुम्ही अजून माझ्यासोबत संलग्न राहा. मी तुम्हाला अजून गोवा टूर पूर्ण दाखवणार आहोत. श्री साईनाथ हिरो घेऊन येत आहे विविध मॉडेलची शृंखला. जगात सर्वात जास्त दुचाकी विकणारी भारतीय कंपनी, प्रशस्त असे शोरूम, सविनय ग्राहक सेवा, आधुनिक सर्व्हिसिंग युनिट. संपर्क श्री साईनाथ हिरो, अमरावती रोड, परतवाडा.